सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्व रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तस्ते नमो नमः नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे ज्यांच्या घरी घटस्थापना केली जात नाही तर अशा व्यक्तींनी अखंड दिवा कसा लावावा कुठे लावावा त्याचबरोबर मंगल कलश कसा भरावा थोडक्यात काय तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या सासूबाई एका एका ठिकाणी राहतात आणि आपण दुसऱ्या ठिकाणी राहतो मग अशावेळी आता दोघींपैकी कोणीतरी एकच घट बसवू शकतं मग आता सासूबाई जर घट बसवत असतील तर अशा वेळी सून घट बसवू शकत नाही कारण एका घरामध्ये एकच घट बसवला जातो किंवा मग जाऊबाईंच्या बाबतीत सुद्धा असं होतं की, की त्या जर घट बसवत असतील तर आपल्याला तो घट बसवता येत नाही कारण एका घरामध्ये एकच घट बसवला जातो मग अशा वेळी आपल्याला नऊ दिवस देवीची उपासना करायची असते व्रत करायचं असतं तर मग आपण कशा पद्धतीने पूजा करावी कशा पद्धतीने सेवा कराव्यात थोडक्यात काय तर घट बसवत नसाल तर आपण अखंड दीप कसा लावावा आणि त्याचबरोबर कलश कसा भरावा ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर सेवा आपण कोणत्या कोणत्या करू शकतो हे सुद्धा बघायला मिळणार आहे तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी तुम्ही जर माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर देखील करा सर्वात महत्वाचा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो की जर आपल्या घरी घटस्थापना केली जात नाही तर मग आपण अखंडदीप आपल्या घरामध्ये लावू शकतो का किंवा मग दोन घरांमध्ये अखंडदीप चालू शकतात का तर हो आपण प्रत्येकजण आपल्या घरामध्ये अखंड दीप नऊ दिवसांसाठी प्रज्वलित करू शकतो याला कुठलंही बंधन नाही आहे फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे अखंड दीप म्हणजे काय हो तर तो कधीही खंड पडत नाही असा आपल्याला नऊ दिवस आपल्याला जर काळजी घेऊन व्यवस्थितपणे आणि मनातून इच्छा असेल की हो आपल्याला हे करायचं आहे तर हीसुद्धा खूप मोठी सेवा आहे जरी तुम्ही घट बसू शकत नसाल तरीसुद्धा तुम्ही अखंड दीप आपल्या घरामध्ये प्रज्वलित करू शकता त्याचबरोबर मंगलकलशसुद्धा भरू शकता आता हा मंगल कलश जर तुमच्याकडे पहिल्यापासून देवघरामध्ये स्थापित केलेला असेल तर तोच मंगल कलश तुम्ही स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तोच आपण या ठिकाणी स्थापित करायचा आहे जर तुम्हाला इच्छा असेल की तुम्ही आत्तापासून तुमच्या घरामध्ये मंग म्हणजे नवरात्रीपासून जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगलकलशाची स्थापना करू इच्छित आहात तर अशावेळी तुम्ही मंगलकलशाची स्थापना तेव्हापासून करू शकता म्हणजे नवरात्रीपासून तुम्ही सुरुवात करू शकता मग तो मंगळवार आणि शुक्रवारच्या दिवशी मंगलकलश जो आहे त्यातलं पाणी चेंज करू शकता पण जर तुमच्याकडे पहिल्यापासून देवघरामध्ये मंगलकलश भरला जातो तर अशा वेळी आपल्याला दोन कलश ठेवण्याची गरज नाही म्हणजे आपण तोच मंगल कलश जो आहे तसाच आपण इथेसुद्धा भरायचा आहे फक्त आपण नारळ जो असेल तर तो आपण नवरात्रीसाठी चेंज करणार आहोत म्हणजे नवीन नारळ आणायचा आणि त्याने आपल्याला मंगलकलश भरायचा आहे आता मंगलकलश भरताना आपल्याला माहीत आहे की तांब्याचाच तांब्या वापरावा जर नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या वापरू शकता पण तांब्याचा असेल तर अतिशय उत्तम कारण देवपूजेमध्ये तांब्याच्या भांड्यांना खूप महत्त्व असतं तर मग आपण काय करायचं एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे किंवा तुम्ही खाली आसन असेल तर त्याच्यावरती सुद्धा तांदूळ घेऊ शकता स्वस्तिक काढू शकता किंवा मग रास जे आहे म्हणजे ढीक जे आहे तसा घालू शकता त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला असा कलश स्थापित करायचा आहे आता याच्यासाठी आपल्याला खाऊची पानं घ्यायची आहेत सात घ्या पाच घ्या किंवा मग आंब्याची डहाळी असेल तर ती घेऊ शकता सात पानं पाच पानं असे पण घेऊ शकतात या पानांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कलशामध्ये पाणी भरायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक सुपारी एक रुपयाचं नाणं हळद कुंकू अक्षदा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या कलशामध्ये अर्पित करायच्या आहे त्याच्यानंतर एक फुल अर्पण करायचं आहे आणि आपण जी पानं घेतलेली आहे मग तुम्ही खाऊची घेऊ शकता किंवा मग आंब्याची घेऊ शकता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की हा मंगल कलश आपल्याला नऊ दिवस हलवायचा नाही जागेवरतीच ठेवायचा आहे त्याच्यामुळे ही, ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला आपण ज्या जागेवरती हे स्थापित करणार आहोत तर ती जागा आपल्याला नंतर कशासाठी नको असावी अशा ठिकाणी ठेवावं ईशान्य कोपऱ्यामध्ये दे आपल्या देवघराच्या जवळ जा जर स्थापना केली तर देवघराजवळ शेज शक्यतो आपण कोणत्या गोष्टी म्हणजे कोणती कामं वगैरे करत नाही त्याच्यामुळे हा कलश हलवण्याची किंवा दिवा पण आपण हलवू शकत नाही तर अशा पद्धतीने बघा आता मी ही खाऊची पानं जी आहे ती ठेवून घेत आहे आणि याच्यानंतर आपल्याला नारळ ठेवायचा आहे आता नारळाची सजावट तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जसं वाटेल आता मी हळद कुंकू जे आहे त्याने देवीच्या कपाळाचं जसं स्वरूप असतं तर तशा पद्धतीने करून घेतलं आहे तुम्ही बाजारामध्ये खूप साऱ्या मुखवटे म्हणा किंवा मग बऱ्याच गोष्टी मिळतात तर त्यासुद्धा घेऊन करू शकता परंतु असं पण मला छान वाटतं कारण बघा असा जेव्हा आपण कलश बघतो ना तेव्हा सुद्धा एक मनामध्ये वेगळी पॉझिटिव्हिटी आणि खूप छान असा कलश दिसतो असं एकदम साधं सिंपल असं सुद्धा आपण करू शकतो नाहीतर मग देवीचा चेहरा देवीचे जे अंग आहेत चेहरा असेल किंवा कान असते कानांना कानातले नथ वगैरे या सर्व गोष्टी बाजारामध्ये भेटतात तर तुम्ही त्यासुद्धा घेऊन येऊ हो शकता त्याच्यानंतर गळ्यामध्ये मी असा हार घालत आहे कारण हा जो कलश आहे तो पूर्णतः देवी स्वरूप दिसला पाहिजे अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये आपण सजावट करतो त्यावेळी आपल्याला आपल्या घरामध्ये देवी विराजमान झालेले आहे असं वाटतं आणि नऊ दिवस मग आपण या कलशासमोर पूजा करू शकतो आता बऱ्याच जणांना असा प्रश्न येईल की मग आपल्याकडे जर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्ही कुलदेवीचा फोटोसुद्धा या पूजेमध्ये स्थापित करू शकता तर या फोटोला आपल्याला काय करायचं आहे खाऊच्या पानावरती ठेवायचं आहे आणि नऊ दिवस आपल्याला हा फोटोसुद्धा हलवायचा नाही म्हणजे एकंदरीतच काय की सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या ठेवायच्या आहे आपण फक्त फुल चेंज करू शकतो फळं म्हणजे नैवेद्य चेंज करू शकतो बाकी सर्व गोष्टी आपल्याला जागच्या जागी ठेवायच्या आहे नऊ दिवसांसाठी त्याच्यानंतर अशा पद्धतीने हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि छान असा कलश जो आहे तो आता स्थापित झालेला आहे आता हा नऊ दिवस हलवला जाणार नाही याची पूजा दीप वगैरे दाखवून पूजा करायची आहे देवीला नऊ दिवस आपण नऊ प्रकारचे नैवेद्य दाखवायचे आहे जर शक्य नसेल तर घरामध्ये साखर असेल तर, तर तीसुद्धा आपण खडी साखर दूध वगैरे असा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो त्याच्यानंतर देवी मातेला कोणती फुलं अर्पण करायची आहेत तर गुलाबाचं फूल हे अत्यंत प्रिय असतं कमळाचं फूल प्रिय असतं जास्वंदाचं फुल प्रिय असतं जर तुमच्याकडे शक्य असेल ही फुलं जर मिळाली तर तुम्ही ही अर्पण करू शकता आणि मेन म्हणजे नवरात्रीमध्ये देवीसाठी गजरे खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतात तर त्याच्यामुळे रोज तुम्ही नवीन गजरा देवीसाठी घेऊ शकता म्हणजे आपण तो गजरा जो आहे तो कलशाला अर्पण करू शकतो रोज नवीन आपण घेऊन कलशाला अर्पण करू शकतो त्याच्यामुळे सुद्धा खूप छान स्वरूप जे आहे ते या कलशाला येतं साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहे असं आपल्याला वाटतं त्याच्यानंतर आपण अखंड दीप प्रज्वलित करून घेणार आहोत तर अखंड दीप प्रज्वलित करताना एकदम बारीकशी आपल्याला वात करायची आहे आणि दोन वाती एकत्र होतील अशा पद्धतीने आपल्याला दोन वाती एकत्र करून दीप प्रज्वलित करायचं आहे दिव्याची जी साईज आहे ती मोठी असावी जेणेकरून रात्री जर तुम्ही तेल टाकलं तर तुम्हाला सकाळपर्यंत हे तेल पुरलं पाहिजे अशी साईज असावी म्हणजे आपल्याला मध्येच उठून आपला दिवा जो आहे तो खंडित होणार नाही तांदूळ घ्यायचे आहे म्हणजे अक्षदा घ्यायच्या आहे या अखंड असाव्यात आणि या अक्षदा ज्या आहेत त्यांना आपण थोडीशी हळद टाकून पिवळं करून घ्यायचं आहे हळद कुंकू टाकून पिवळं करून घ्यायचं आहे जर हळद टाकली तरीसुद्धा चालेल दोन्हीही टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा ओली हळद करून तुम्ही त्याला त्यानेसुद्धा हे तांदूळ जे आहे ते थोडेसे ओले करून घेऊ शकता नंतर थोडेसे सुकवायचे आणि मग अशा पद्धतीने अष्टदलकमल तुम्हाला काढून घ्यायचं आहे आता दीप प्रज्वलित करताना मी ज्या पद्धतीने वरती कलश ठेवला आहे आणि खाली दीप ठेवणार आहे तर तुमच्याकडे जर अशी जागा नसेल तर तुम्ही आपला कलश जो आहे तो आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि दीप जो आहे म्हणजे दिवा जो आहे तो आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे काय जर देवतेच्या आपल्याला देवतेच्या उजव्या बाजूला कलश न... आला पाहिजे आणि डाव्या बाजूला दीप आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही स्थापना करायची आहे आणि जर नसेल असं शक्य तर मग तुम्ही वरती कलश ठेवा त्याच्यासमोर तुम्ही दीप जो आहे तो प्रज्वलित करू शकता अशा पद्धतीने अष्टदल कमल काढून घेतलेला आहे त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आता जर तुम्हाला अष्टदल कमल काढायचं नसेल अशा पद्धतीने तर तुम्ही काय करू शकता स्वस्तिक काढू शकता किंवा मग तांदळाचा ढीक जरी ठेवला तरीसुद्धा चालेल नाहीतर मग छोटं जर छोटी जर वाटी असेल तुमच्याकडे म्हणजे छोट्या याच्यावरती जर आपल्याला स्थापित करायचं असेल दीप तर मग तुम्ही काय करू शकता हळदीने हळदी आणि कुंकुवाने सुद्धा अष्टदलकमल जे आहे ते वाप काढू शकता आता तेल कोणतं घालायचं दिव्यामध्ये तर आपलं देवांचं तेल जे येतं तिळाचं तेल तर ते तेल तुम्ही वापरू शकता नसेल तर तुम्ही साधं तेल वापरू शकता परंतु जर तुम्ही तिळाचं तेल वापरत असाल तर अतिशय उत्तम आहे आणि मेन म्हणजे हे तेल जे आहे ते आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे जिथे आपण दीप प्रज्वलित करता तिथे कुठेतरी जवळ ठेवा कारण कसं होतं की आपण जर ते किचनमध्ये ठेवलं तर आपले खराब हात वगैरे लागतात खराब म्हणण्यापेक्षा जर मासिक धर्म वगैरे आला तर अशा वेळी ते, ते तेलसुद्धा खराब होतं त्याच्यामुळे काय करायचं की जे नऊ दिवस आपल्याला दीप प्रज्वलित करायला करायचं आहे मग आपल्याला तेल लागणार आहे तर ते आपण आपल्या देवघराजवळ ठेवलं तर त्याचं अतिशय उत्तम आणि कोणी पण येऊन म्हणजे आता घरामध्ये स्त्री असेल तर स्त्री तर हे काम करेलच परंतु आपल्या घरातील पुरुषांना जरी समजलं की आता तेल संपत आलेले ते तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ते तेल टाकून जाऊ शकतात परंतु आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला तेलावरती तर लक्ष ठेवायचंच आहे परंतु आपली वाद जी आहे ती विजणार नाही म्हणजे शांत होणार नाही याकडे लक्ष ठेवायचं हवेपासून हो याचं संरक्षण करायचं म्हणजे काय असं नाही आहे की दिव्याला हवा लागत नाही हवा हवासुद्धा पाहिजे ऑक्सिजन लेवलसुद्धा तिथे व्यवस्थित पाहिजे तर त्याच्यामुळे तुम्ही वरती काचेचं झाकण जा जे आहे ते ठेवू शकता म्हणजे काच ज्या मिळतात आपल्या बाजारामध्ये तर तशा ठेवू शकता जर एवढ्या मोठ्या दिव्याच्या मापाच्या नाही ठेव नाही भेटल्या तरीही हरकत नाही परंतु फॅन वगैरे लावताना बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पुसताना आपण फॅन वगैरे तर अशा पद्धतीने आपण तेव्हा काळजी घ्यायची आहे की हा दीप विजणार नाही शांत होणार नाही आणि ऑक्सिजनची गरजसुद्धा असते दिव्याला तर हा दिवा शांत होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे या दिव्यामध्ये दोन कापऱ्याच्या वड्या ज्या आहेत त्या घालायच्या आहेत दोन कापऱ्याच्या वड्या घालून ठेवा आपला दिवा लवकर शांत होणार नाही कारण त्याला ऑक्सिजन पण मिळत राहील आणि त्याचबरोबर आपण जर हवा शक्यतो आपल्या घरामध्ये आपण अशीच जागा ठेवतो की जिथे हवा येणार नाही खूप आणि फॅन वगैरे लावण्याचा विषय नसतो अशा वेळी कारण मग फॅन वगैरे जोरात लावला की आपला दिवा जो आहे तो शांत होऊन जातो तर ही एक काळजी आपल्याला या दिवसांमध्ये घ्यायची आहे रात्री झोपताना व्यवस्थित बघून झोपायचं आहे की कि तेल किती आहे नसेल तर मग घालून झोपा म्हणजे सकाळी उठल्यानंतर लगेचच आपली अशी काही होणार नाही की मग आपण बिना आंघोळीचंच देवीजवळ जायचं आणि मग या दिव्यामध्ये तेल घालायचं याच्यापेक्षा सकाळी आंघोळ होईपर्यंत हे दिव्यामधलं तेल जे आहे ते पुरेल अशा पद्धतीने आपल्याला घालायचं आहे तर घटस्थापनेचा मुहूर्त आहे पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी अभिजित मुहूर्त आहे अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि तो बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याच्यामुळे हा जो कालावधी आहे पाऊन तासाचा तर याच्यामध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे तर याच कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये मंगल कलश आणि अखंड दीप जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून सव्वेचाळीस मिनिटांपर् मिनिटांपासून तर बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आपण अशा पद्धतीने हा दीप जो आहे तो लावू शकता तर असा तर दीप लावून घेतल्यानंतर आपण धूप दीप आरती फुलं वगैरे या व्हायच्या आहेत आणि फुलं वाहताना लक्षात ठेवा एक दिवसासाठी रोज आपण फुलं चेंज करायची आहे बाकी मग तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या, त्या जागेवरती ठेवायच्या आहे फळं वगैरे वाहिले असतील तर ते सुद्धा आपल्याला सर्वांना घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचे आहे देवीला रोज जसे नैवेद्य ठरवून दिलेले आहेत तसे दाखवू शकता नसेल शक्य तर तुमच्याकडे साखर दूध काही पण आपल्या घरामध्ये जे काही फळं असेल तर ते आपण दाखवू शकतो आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल की घटस्थापना जर आपल्याकडे होत नाही मग आपण असा मंगलकलश आणि दीप लावतो तर आपण उपवास करू शकतो का तर हो नऊ दिवसांचा उपवास आपण करू शकतो नाहीतर मग उठता बसता उपवाससुद्धा आपण करू शकतो सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो फक्त आपल्याकडे घटस्थापना होत नसते मग सासूबाई आणि सुनबाई अशा दोघी पण उपवास नऊ दिवसांसाठी करू शकतात त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण जर देवीची व्रत करत आहोत व उपासना करत आहोत तर सकाळ संध्याकाळ आपल्याला देवीची आपल्या घरामध्ये स्थापना झालेली आहे तर अशा वेळी आपल्याला सकाळ संध्याकाळ आरती करणं महत्त्वाचं आहे ही आरती करताना आपण तुपाचा दीप प्रज्वलित करायचा आहे शक्यतो आपण गाईच्या शुद्ध तुपाच्या दिव्याने सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची आहे आपल्याला माहिती आहे की देवी मातेला तुपाचा दिवा हा जास्त प्रिय असतो तुपाच्या दिव्याने आपण कोणत्या ज्या पण गोष्टी करतो तर त्या सफल होत असतात त्याच्यामुळे हो आपण असा तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे काही लोकांकडे तुपाचा एक दिवा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो आणि तेलाचा एक अखंड दिवा प्रज्वलित केला जातो परंतु आपल्याला असं शक्य नसतं मग त्याच्यामुळे आपण तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायला हवा नसेल शक्य तर साध्या तेलाचा दिवासुद्धा आपण अखंड दीप म्हणून प्रज्वलित करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा अर्चा करायची आहे आता नऊ दिवस आपण अशा पद्धतीने पूजेची मांडणी जी आहे ती ठेवणार आहोत हा दिवा हलवायचा कधी आहे तर ज्या दिवशी दशमी म्हणजे दसरा येतो तर त्या दिवशी आपल्याला हा दिवा जो आहे तो जागेवरून हलवायचा आहे आता अशा वेळी आपल्या दिव्यामध्ये जर तेल असेल तर दिवा हाताने विजवायचा नाही फक्त थोडासा बाजूला करून ठेवायचा नंतर जेव्हा आपल्या दिव्यातलं तेल संपेल तर तेव्हा तुम्ही हा दिवा जो आहे तो तिथून उचलू शकता फक्त बाजूला करून ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला या सर्व पूजा अर्चा ज्या आहेत त्या नऊ दिवसांच्या करायच्या आहे तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता मी त्याचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद